तर आता थेट जाऊया ठाण्यामध्ये. ठाण्यातल्या आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत. आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्तानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत. तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला जातोय. यापूर्वी दादरमधल्या स्मृतीस्थळावर, शिवाजी पार्कातल्या स्मृतीस्थळावर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे हे अभिवादन करतात. बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतच आनंद दिघे यांच्या फोटोला सुद्धा पुष्पहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्पण करतायत. ठाण्यातल्या आनंद आश्रमातली ही दृश्य आहेत. आज गुरुपौर्णिमेचा दिवस, त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार आपले राजकीय गुरु म्हणून ज्यांना संबोधत असतात त्या बाळासाहेब ठाकरेंना आज ते वंदन करतायत. त्यासोबतच आनंद दिघे यांना देखील ते वंदन करतायत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दादर शिवाजी पार्क या ठिकाणच्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी बाळासाहेबांच्या आवडत्या चाफ्याच्या फुलांचा पुष्पहार सुद्धा बाळासाहेबांच्या फोटोला अर्पण केला आणि त्यानंतर आता ठाण्यातल्या आनंद आश्रमात ते आलेले आहेत. या ठिकाणी आनंद दिघे यांच्या फोटोला सुद्धा ते अभिवादन करतायत आणि पुष्पहार अर्पण करतायत. बाळासाहेबांच्या सोबतच आनंद दिघे यांच्या स्मृतींना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन केलं जात आहे. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर चित्रित असणाऱ्या धर्मवीर 2 या चित्रपटाच्या ट्रेलरचा लॉन्चिंग सोहळा कालच पार पडला आणि अर्थातच विधानसभा निवडणुका या तोंडावर आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून अनेक राजकीय मतमतांतर ही सुद्धा प्रदर्शित झाली आणि त्याच आनंद दिघे यांच्या स्मृतींना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अभिवादन करतायत. त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करतायत. आज गुरुपौर्णिमेचा दिवस, त्याच्यामुळे आपले राजकीय गुरु जे आहेत आनंद दिघे यांच्या स्मृतींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अभिवादन करतायत. धर्मवीर 2 आणि धर्मवीर 1 या दोन्ही चित्रपटांमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचं नातं हे गुरु शिष्याचं नातं दाखवलं होतं. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार आपण आहोत असं वारंवार सांगितलेलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार असं एकनाथ शिंदे स्वतःला म्हणून घेतात. त्यांचे समर्थक सुद्धा त्यांना अशीच उपाधी बहाल करतात. त्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या दोन्ही गुरूंना, म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अभिवादन करतायत. काही वेळातच ते माध्यमांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे. तर बाळासाहेबांना चाफ्याच्या फुलांचा पुष्पहार आणि दुसरीकडे आनंद दिघे यांच्या पुतळ्याला त्यांनी एक पांढरं वस्त्र देखील अर्पण केलेलं आहे. पांढरं उपरणं आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अर्पण करत त्यांच्या स्मृतींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलंय. आज गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने आपल्या गुरुजनांना वंदन करण्याचा हा दिवस आहे.